आने वाले 5 अप्रैल को लोगों ने रात 9 बजे घर के छत पर दरवाजों पर 9 मिनट के लिए दीप जलाए, ऐसी घोषणा करते ही कैबिनेट मंत्री विजय वड्डेटीवार इन्होंने इसे अंधश्रद्धा का करार दिया है। भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इन्होंने लॉकडाउन का आदेश देते ही लोग अपने घरों में बैठे हैं। ऐसे में फिर से एक बार टीवी के जरिए देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इन्होंने लोगों को ये कहा है कि आने वाले 5 अप्रैल को रात के ठीक 9 बजे अंधेरा करते हुए 9 मिनट के लिए घर के परिसर में या दरवाजे पर या खिड़कियों पर दीप जलाए। जो दीप नहीं जला सकते वो कैंडल जलाए, जो कैंडल नहीं जला सकते उन्होंने अपने मोबाइल का लाइट शुरू करना चाहिए और 9 मिनट तक के इस प्रकार से उजाला करना चाहिए ताकि कोरोना वायरस से लड़ने के लिए प्रकाश कितना मजबूत है और शहर की देश की जनता कितनी पूरी तरह से तैयार है ये दिखाना उसके पीछे का उद्देश्य था। जैसी टीवी पे यह खबर आई तो विरोधियों ने इस पे तंज कसते हुए नजर आए। जी हम बात करने जा रहे राज्य के मंत्री विजय वड्डेटीवार, इन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा दिए गए इस बात को, इस आदेश के ऊपर में तंज कसा है और कहा है कि ये पूरी तरह से अंधश्रद्धा है। क्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भी पूरे देश में राशन बांट रहे हैं, डॉक्टर को पूरी तरह से किट दे रहे हैं? इस प्रकार के उन्होंने कई सवाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके ऊपर में दागे हैं। अब देखना ये होगा कि आने वाले दिनों में लोग घर में दीप जलाते हैं या फिर अंधश्रद्धा करार देते हुए अपने कामकाज करते रहेंगे और घर में बैठे नजर आएंगे। खरं म्हणजे हे सगळा प्रकार जो आहे हास्यास्पद आहे। दिवे लावल्याने, मेणबत्ती लावल्याने आणि किंवा मोबाईलचे स्पॉटलाईट लावल्याने यांनी काय कोरोना ह्या विषयांवर आपण काय विजय प्राप्त करणार? बरं राहिला की तुम्ही एकटे आहात असं काही तुम्हाला वाटू नये। व कुठे एकटे वाटत आहे? सगळ्या टीव्ही सुरू आहे, देशातलं अपडेट सगळं मिळत आहे, मोठ्या नेत्यांच्याकडून देश सांभाळणाऱ्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असते। या लढाईमध्ये आपण कसे लढत आहोत आणि तुमच्या पाठीमागे एक देशाचा पंतप्रधान कसा उभा आहे आणि तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि सरकार म्हणून काय भूमिका आमची असणार आहे हे मांडण्याची अपेक्षा होती। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आज अनेक लोकांचं स्थलांतर चाललेलं आहे, अनेक राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक राज्यातील लोक आहेत, आपल्या महाराष्ट्रातले लोक अनेक राज्यामध्ये आहेत, त्यांची सगळ्यांची व्यवस्था, लोकांना धान्य मिळत नाहीये, लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय, स्थलांतरासाठी लोक आग्रही आहेत। या सगळ्या विचार केल्यानंतर त्यांच्यावर काही उपाय सांगायला पाहिजे। आज लॉकडाऊन तोडून लोक वागत आहेत, त्यांना सगळ्यांची त्यांना भीती वाटेल, त्यांना पंतप्रधानांच्या बोलण्यातून काही फरक पडेल असे मार्गदर्शनाची अपेक्षा होती। पण ते न करता किंवा आम्ही आत्ताच करतो, मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 40,000 कुटुंबांना आम्ही जे कार्डधारक नाही पण मजूर आहेत, निराश्रित आहेत, ज्यांना कुठलाही आधार नाही, अल्पभूधारक आहेत, अशा अनेक लोकांची यादी आम्ही शासकीय यादी तयार करायला लागलो आणि आमच्या माध्यमातून आम्ही काही लोकांना आपण सांगितलं, विनंती केली, त्यांची मदत घेऊ, काही दानशूर लोकांची मदत घेऊ, काही आमच्या स्वतःच्या खर्चातून असे 40,000 किट ज्यामध्ये 15 दिवस पुरेल एवढं धान्य आम्ही त्या ठिकाणी टाकतो। मग याचा अर्थ जर हे आम्ही करू शकतो तर ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा पंतप्रधानांनी देशाच्या हे सांगायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना की तुम्ही हे काम करा, कारण तुमचे 10 कोटी सदस्य आहे, मग 10 कोटी लोकांपर्यंत तरी सेवा देता आली असती, पण ते अजिबात नाही। आणि त्या न करता, त्या गोष्टीकडे लक्ष न देता केवळ मेणबत्ती, तुमचे दिवे, लाईट, 9 वाजता, 9 मिनिट, असं सगळं जे अंधश्रद्धेचा खेळ जो आहे हा खेळ या देशाला परवडणारा नाही। आणि म्हणून आजच्या पद्धतीमध्ये, ज्या आजच्या स्थितीमध्ये ज्या पद्धतीने हे सगळं वाढत चाललेलं आहे कोरोना, त्यावर पंतप्रधानांकडून पुरेसा मार्गदर्शन किंवा पुरेसा उपाययोजना, यामध्ये अजिबात पुरेशी उपाययोजना दिसत नाही, हे एक खेदानं म्हणावं लागतं। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ संजय मिरे, INBCN न्यूज, नागपूर।